नमस्कार मंडळी, मी अपूर्वा आणि माझ्या चॅनलवर आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज 15 मार्च 2019 शुक्रवार सकाळचे 9:28 झालेले आहेत आणि आज आम्ही निघालेलो आहोत अबुधाबीहून अलेन इथे. 171 किलोमीटरचं हे अंतर आहे, पण काय ना, इथले चांगले रस्ते आणि स्पीडमुळे आपल्याला केवळ 1.5 ते 2 तास लागतात हे अंतर पार करायला. आणि आजचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही घरातून बाहेर पडलो तेव्हाच ढगाळ वातावरण होतं, वाटलंच होतं आता पाऊस पडणार, आणि थोडं पुढे आले तसे हे पावसाची थेंब यायला लागली. तुम्हाला दिसतील आमच्या कारच्या काचेवर समोर पावसाचे थेंब पडत आहेत, पावसाला सुरुवात झालेली आहे आता रिपरिप. बघू आता पुढे कुठपर्यंत पाऊस असेल. खरं तर UAE म्हटलं म्हणजे वाळवंट, सगळ्यांनाच प्रश्न असतो तिथे खरंच पाऊस पडतो का. असं पाहिलं तर इथे 6 महिने उन्हाळा असतो आणि 6 महिने थंडी असते, पण मध्येच कधीतरी पाऊस पडतो. थंडीच्या दिवसात तर पडतोच पडतो, तसा आज अचानक पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. खरं म्हटलं तर आता UAE हे वाळवंट राहिलेलं नाही आहे, पण जो इथे येईल त्यालाच माहिती पडतं ना इथे काय आहे ते, जो आलाच नाही त्याला माहिती नसतं. आता आम्ही जेव्हा इथून भारतात जातो तेव्हा बरेच जण प्रश्न विचारतात, तिथे झाडं आहेत का, तिथे पाऊस पडतो का. त्यांना सांगावं लागते, बाबा रे, तिथे तुम्ही रस्त्याने जर निघालात ना तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला झाडं दिसतील. एवढंच नाही तर तिथे ठिबक सिंचनाची व्यवस्था केलेली आहे त्यांनी रस्त्याच्या कडेला झाडायला. तुम्हाला दिसेल किती हिरवळ निर्माण केलेली आहे त्यांनी. आता हे बघा, माझ्या उजव्या बाजूला वाळवंटाचे डोंगर दिसत आहेत. हे अलेन सिटी जी आहे तिथल्या वाळूचा रंग लालसर आहे. हे डोंगर तुम्हाला दिसतील लाल रंगाचे आहेत, आणि अबुधाबीची जी वाळू आहे ना त्याचा रंग पिवळसर आहे. म्हणजे इथे जसं जसं आपण प्रत्येक वेगवेगळ्या इमिरेट्समध्ये जाऊ तसं तिथल्या वाळूचा कलरसुद्धा वेगवेगळा आहे. दुबईमधली वाळू थोडी पांढरट आहे. आता आपण अलेनला जात आहोत. ह्या अलेनमधली वाळू थोडी लालसर आहे आणि हिरवळ, खूप हिरवळ आहे अलेनमध्ये, त्यांनी खूप मेंटेन केलेलं आहे. तुम्हीच पाहा ना, हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला वाटते का आपण वाळवंटात आहोत म्हणून. अतिशय सुंदर असे बाग बगीचे केलेले आहेत आजूबाजूला, रस्ते खूप स्वच्छ आणि नीटनेटके आहेत. रस्त्याच्या दोन्हीकडेला खजरीची झाडं आपल्याला जास्त दिसतात. इथलं खजूर हे इथले वैशिष्ट्य आहे ते सगळ्यांना माहिती आहेच. आता आपण हळूहळू अलेन सिटीमध्ये प्रवेश करत आहोत. सिग्नल लागलेला आहे, आता सिग्नलला गाडी थांबेल आपली. तुम्हाला दिसते रिपरिप पावसाची चालू आहे, पाऊस पडत आहे अजून. ॲक्च्युली ही अलेन सिटी म्हणजे ओमानचा एक भाग आहे असं म्हणतात, की UAE खूप गर्मी असल्यामुळे UAE किंग्जनी ओमानकडून थोडासा भाग मागून घेतला त्यांच्यासाठी थंड हवेचा, तेच हे अलेन. UAE जे किंग्ज आहेत त्यांचे सगळ्यांचे म्हणजे घरं इथे अलेनमध्ये आहेत, त्यांचं बालपण अलेनमध्ये गेलेलं आहे, त्यामुळे त्यांनी ह्या शहराची सुंदरता आहे ना ती तशीच जपून ठेवलेली आहे. इथे मोठ्या इमारती नाही आहेत, छोटे छोटे विलाज आहेत आणि भरपूर हिरवळ केलेली आहे. इथे आल्यानंतर असं वाटते की आपण एखाद्या गावामध्ये चाललेलो आहोत. आणि मुख्य म्हणजे इथे अलेनमध्ये भाजीपाला वगैरे लागवड केली जाते, शेती आहे अलेनमध्ये, शेती केली जाते.
जसं मला वेळ मिळेल तसं मी तसे व्हिडिओ बनवेल, तुम्हाला दाखवेल की इथे कशाप्रकारे शेती केली जाते. आज मी सुरुवात केली आहे, याच्यापुढेही असेच सुंदर सुंदर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल. माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.